नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे समोर वाक्य दिसतंय त्या वाक्याचं एका सेकंदामध्ये भाषांतर मराठीत कसं करायचं ते आपण पाहतोय. काय करायचं, वाक्याचे भाग पाडायचे. आय शल हॅव प्लेड क्रिकेट ऑन द ग्राउंड. वाक्याचे भाग पाडले, आता त्या भागांना नंबर द्यायचे. एक नंबर, सुरुवातीला एक नंबर द्यायचा आणि मग शेवटापासून सुरुवात करायची. दोन, तीन, चार, पाच. आता काय करायचं, दिलेल्या क्रमांकानुसार त्यांचं भाषांतर करायचं. एक क्रमांकाला काय आलंय, आय. आय म्हणजे मी. दोन नंबरला काय आलंय, ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर. मैदानावर. तीन क्रमांकाला काय आलंय, क्रिकेट. बघते लिहायच्या इथं क्रिकेट, क्रिकेट. पुढं चार नंबरला काय आलंय, प्लेड म्हणजे खेळलेला, खेळलेला. आणि शल ह्या म्हणजे असेल. मग पूर्ण वाक्याचं मराठीत काय झालं भाषांतर, मी मैदानावर क्रिकेट खेळलेला असेल. वाक्याचे भाग पाडायचे कसे, वी शल हॅव आस्क्ड अ क्वेश्चन ऑन द स्टेज. मग आता ह्याला क्रमांक द्यायचे, सुरुवातीला एक द्यायचा आणि शेवटापासून सुरुवात करायची. दोन, तीन, चार, पाच. आता जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं. वी म्हणजे आम्ही. दुसऱ्या क्रमांकाला काय आलंय, ऑन द स्टेज म्हणजे व्यासपीठावर. व्यासपीठावर. तिसऱ्या क्रमांकाला काय आलंय, अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न, प्रश्न. चार क्रमांकाला आस्क्ड म्हणजे विचारलेला, विचारलेला. पाच क्रमांकाला शल ह्याव, शल ह्याव म्हणजे असेल. ल काय झालं भाषांतर, आम्ही व्यासपीठावर प्रश्न विचारलेला असेल. आता वाक्याचे काय करायचे, भाग पाडायचे. यू विल हॅव पुश्ड द डोअर टुमारो. आता त्याला क्रमांक द्यायचे, एक, सुरुवातीला एक आणि शेवटापासून सुरुवात करायचं. दोन, तीन, चार, पाच. आता जसे क्रमांक दिलेत तसं भाषांतर करायचं. एक, यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आपण तू घेऊया, तू. दुसऱ्या क्रमांकाला काय आलंय, टुमारो म्हणजे उद्या, उद्या. तीन क्रमांकाला आलंय दरवाजा, डोअर म्हणजे दरवाजा. तू उद्या दरवाजा. चार क्रमांकाला काय, पुष्ड म्हणजे ढकललेला, ढकललेला. आणि पाच नंबर आलं विल्ह्या म्हणजे असेल. काय भाषांतर होईल, तू उद्या दरवाजा ढकललेला असेल किंवा असशील, असशील असं सुद्धा, असशील.
असं शील त्या वाक्याचे भाग पाडायचे. ही विल हॅव रिटन एन एसे इन द नोटबुक. आता क्रमांक द्यायचे, एक सुरुवातीला, दोन शेवटी, तीन चार पाच, आणि आता दिलेल्या क्रमांकानुसार भाषांतर करायचं मराठीमध्ये. एक क्रमांकाला काय आलं, ही म्हणजे तो किंवा त्याने, इथं आपल्याला त्याने घ्यायचं, त्याने. एक नंबर आलाय ना, तो किंवा त्याने. इन द नोटबुक म्हणजे वहीत. तिसरा क्रमांक आला आलाय एन एस ए म्हणजे निबंध. निबंध रिटर्न म्हणजे लिहिलेला. चार नंबरला आलंय रिटर्न लिहिलेला. लिहिलेला आणि विल्ह्या म्हणजे असेल. त्याने वहीत निबंध लिहिलेला असेल. अशा पद्धतीनं तुम्ही कोणतंही वाक्य मराठीमध्ये भाषांतर करू शकता या ट्रिकच्या आधारे. दिसतंय ना वाक्य, भाग पाडा वाक्याची. सी विल हॅव टॉट इंग्लिश. आता त्याला क्रमांक द्या. एक सुरुवातीला, इकडं दोन, तीन आणि चार, आणि दिलेल्या क्रमांकानुसार सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही याचं भाषांतर मराठीमध्ये करा आणि कमेंटमध्ये कमेंट करा. धन्यवाद.